केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या तिजोरीवर विकासासाठी दरोडा टाकणारे दरोडेखोर खासदार म्हणून चंद्रशेखर बावनकुळे यांनी रणजित सिंग निंबाळकरांचा उल्लेख केला होता. तर या टीकेला खासदार रणजित सिंग निंबाळकरांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंना प्रत्युत्तर दिलंय. माढा मतदारसंघामध्ये संघ देशामध्ये विकासाबाबतच्या 8व्या नंबरवर तो आहे आणि मतदारसंघाच्या विकासासाठी आपण गुंडगिरी केली आहे तर आपण दरोडेखोर आणि गुंड आहोत अशी प्रतिक्रिया खासदार रणजित सिंग निंबाळकर यांनी दिली आहे. रामराजे निंबाळकर यांचे बंधू रघुनाथ निंबाळकर यांनी आपणास गुंड उमेदवार मतदारसंघात नको असं सांगत रणजित सिंग यांचा विरोध केला आहे. त्यानंतर रघुनाथराजे निंबाळकर यांना आता खासदार रणजित सिंग निंबाळकर यांनी प्रत्युत्तर दिलंय. सरकारच्या आणि राज्य सरकारच्या तिजोरीवर दरोडा टाकणारे खासदार रणजित सिंग निंबाळकर दरोडेखोर आहेत असं बावनकुळे साहेब. त्यामुळे आता कधी कोणाला मी दरोडेखोर वाटत असेल, कोणाला मी गुंड वाटत असेल, आणि बावनकुळे साहेबांनी मला चांगल्यासाठी दरोडेखोर म्हटले की मतदारसंघाच्या विकासासाठी तिजोरीवर दरोडा टाकला आणि या मतदारसंघामध्ये विकास केला. कोणाला वाटत असेल किंवा मी या मतदारसंघाचा विकास केला, 8व्या नंबरला मतदारसंघ घेऊन गेला, त्याच्यासाठी विकास करण्यासाठी गुंडगिरी असेल.